नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा नवीन भागामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंदापूर तालुक्यामधील पळसदेव येथील हे जे उजनी डॅम आहे त्या उजनी डॅममध्ये असलेले हे प्राचीन शिव मंदिर पाहण्यासाठी आलो आहोत. पळसदेव गावामधून पळसनाथ मंदिराकडे जाणारा जो हा रस्ता आहे त्या रस्त्यावरती ही कमान आपल्याला पाहायला मिळते. येथून 1-3 किलोमीटर अंतरावरती पळसनाथ हे मंदिर आहे. कमानीपासून निघाल्यानंतर पहिला जो 2-1 किलोमीटर रस्ता आहे तो चांगला डांबरी आहे आणि त्यानंतरचा जो रस्ता आहे तो असा कच्चा आहे. आपण जर 2-व्हीलर घेऊन येत असाल तर आपणाला ही 2-व्हीलर हे जे पाणी आहे ह्या पाण्याच्या किनाऱ्यापर्यंत घेऊन येता येते. आपण आता हा समोर उजनी डॅम पाहतोय. हा डॅम बांधण्याची सुरुवात 1968 साली झाली होती आणि हा डॅम बांधून 1980 साली पूर्ण झाला. त्यापासून म्हणजे जवळजवळ 40 वर्षापासून जे पळसनाथ मंदिर आहे ते मंदिर पाण्याखाली गेले. त्याच्या अगोदर येथे जुने पळसदेव हे गाव होते. ते गाव आज जे सोलापूर पुणे हायवे आहे त्या हायवेच्या इथे आपल्याला वसलेले पाहायला मिळते. उजनी धरण ते पळसदेव हे अंतर जवळजवळ 35-40 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येऊ शकतो हे धरण किती मोठं आहे. ड्रॅगनच्या आकारासारखे दिसणाऱ्या ह्या धरणामध्ये 110 TMC एवढा पाणीसाठा केला जातो. हे धरण भीमा नदीवरती बांधलं गेलेलं आहे. ही होडी आहे. या होडीतून मला पत्ता मंदिराकडे जातो. इकडे पर पर्सन 200 रुपये हे चार्ज घेत आहेत. होडीमध्ये बसण्यासाठी जर तुम्ही जास्त लोक असाल म्हणजे 4-6 असाल तर तुम्हाला हे जे 200 रुपये चार्जेस आहेत त्यामध्ये कमी करता येईल. हे मंदिर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येत असून हे जे प्राचीन मंदिर आहे ह्या प्राचीन मंदिराला भेट देण्यासाठी प्राचीन मंदिराचे अभ्यासक, इतिहासप्रेमी तसेच पर्यटकही मोठ्या प्रमाणात इथे भेट देतात. आपण येथपर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रवास केला त्या प्रवासामुळे जो थकवा शीन आलेला असेल तो थकवा शीन जेव्हा आपण ह्या होडीने मंदिराच्या दिशेने प्रवास करू लागतो तेव्हा तो थकवा शीन काही मिनिटांमध्येच निघून जातो. 1-5 ते 7 मिनिटाच्या होडी प्रवासानंतर आपण हा जो मंदिराचा जमिनीचा भाग आहे तेथे येऊन पोहोचतो. समोर जो भाग दिसतोय तेथून आपण होडीने प्रवासाला सुरुवात केली होती आणि त्यानंतर आपण इथे पोहोचलो आहोत. हे मंदिर तुम्ही पाहू शकता. सगळीकडे मंदिरामध्ये पाणी आहे. अजून पाणी पूर्णतः अजून आटले नाही आहे. ही मंदिराच्या समोरच अर्धी पाण्यामध्ये आणि अर्धी पाण्याच्या बाहेर असलेली विरगळ आपल्याला पाहायला मिळते. हे समोर मंदिर आहे आणि हे चौबाजूने मंदिराचा जो परिसर आहे तो आपण पाहू शकतो. मंदिराच्या समोरच्या बाजूचं हे जे बांधकाम आहे हे बांधकाम पूर्ण विटांनी केलं गेलं आहे. हे ज्या कमान आहेत ह्या आज चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. पाण्याखाली राहून ह्याच्यामधला चुना निघून गेला आहे. आज फक्त विटा राहिले आहेत. इथले पाणी अजून पूर्णपणे आटलेलं नाही आहे. आम्ही पाठीमागे जेव्हा आलो होतो तेव्हा इथे काही पाणी नव्हते. पर आता इथे पाणी आहे त्याच्यामुळे मंदिराचा खालचा जो भाग आहे तो पाण्याखाली आहे. हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेले हे मंदिर, या मंदिराचं शिखर हे सप्तभूमी पद्धतीचं आहे. यामध्ये चुना वापरून ज्या भाजलेल्या विटा आहेत त्यापासून हे मंदिराचं शिखर बांधलं गेलं आहे. असं बोललं जातं की प्राचीन काळी पळसदेव ही एक भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. गावाभोवती तट होता आणि या तटाला 4 वेशीसुद्धा होत्या. भट, नाथ, चांभारानी मुख्य अशी त्यांची नावे होती. गावाभोवती वाहणाऱ्या भीमेस पश्चिमेकडून उत्तरेपर्यंत घाट होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर पळसनाथ, नागनाथ आणि काशी विश्वनाथाची उत्तम बांधणीची मंदिरे होती. येथे विटांचे 15 कमानी आहेत. त्यावरतीचा हा जो वरचा छत आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आपल्याला पाहायला मिळते.
आता सध्या आपण जे घर बांधतो त्यासारख्या विटा नाही आहेत, ह्या मोठ्या साईजच्या विटा आहेत ज्याने हे बांधकाम केले गेले. एकूण आपण चौरस आकार म्हणतो त्या ह्याच्यामध्ये बांधलं गेलं आहे. हे मंदिर एका साईडला आहे, इथे एक छोटं मंदिर आहे. येथे वेगवेगळे पक्षीही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे पर्यटक तसेच अभ्यासकही ते मोठ्या प्रमाणावर भेटी देतात. दगडी बांधकाम आहे, त्यानंतर ते सिमेंट वापरलं गेलं आहे ते हे करण्यासाठी. या धरणाच्या पाण्यामध्ये मासेमारी ही मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्यामुळे तुम्ही जेव्हा इथे येत आहे तेव्हा तुम्हाला इथे मासेमारी करणारे लोक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील. त्यांचे जाळे वगैरे पण इथे सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतील. त्या जाळ्यामध्ये मासे तसेच येथील जे फिरणारे पक्षी वगैरे आहेत ते आपल्याला मृत झालेले पण इथे आपल्याला पाहायला मिळतील. या धरणामधील हा जो जमिनीचा भाग आहे येथे मोठ्या प्रमाणावर शिंपल्याचा पडलेला ढीग आपल्याला पाहायला मिळतो. इथे सगळीकडे शिंपले शिंपले आहेत. हे जे पळसनाथ मंदिर आहे ते पळसदेव हे जे गाव आहे तेथील ग्रामदैवत आहे. मंदिरातील जे शिवलिंग आहे आणि नंदीची ग्रामस्थानी नवं जे गाव आहे त्या गावामध्ये मंदिर बांधून प्रतिष्ठापना केली आहे. या मंदिराचा पलटणचे जे राजे निंबाळकर होते त्यांनी अलीकडच्या काळामध्ये जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळी पळसदेव हे एक गाव नवहंस राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. या मंदिरातच या राजाने 99 यज्ञ केल्याची आख्यायिका येथील स्थानिक सांगतात. रामाजानी गोमाजी काळे या शूरवीर बंधूचाही इतिहास या गावाला आहे. हेमाडपंथी शैलीमधील बांधकाम असलेले मंदिर आहे. पिलर तुम्ही पाहू शकता. या मंदिराचा जो सभामंडप आहे तो अतिशय सुंदर कोरीव असा आहे. छपराला सुंदर नक्षीकाम आहे. मंदिराचे खांबही अतिसुंदर व कोरीव आहेत, त्याची लक्षवेधक कलाकुसर आपण पाहू शकतो. मंदिराच्या बाहेरील बाजूनं छान कोरीवकाम आहे, त्यात अनेक मूर्ती हत्ती कमळं कोरलेली आढळतात. पळसनाथच्या मंदिराच्याच उजव्या बाजूला हे एक मंदिर आहे. हे मंदिर बळीचं किंवा बळीराजाचं आहे असं बोललं जातं. या मंदिरात एक शिलालेख आहे. या शिलालेखाहून हे मंदिर साधारणतः 9व्या ते 10व्या शतकामध्ये बांधलं गेलं असावं असं बोललं जातं. आपण आता मंदिराचा जो वरचा छत आहे तेथे आलो आहोत. हे जे मंदिराचं शिखर दिसतंय ते आतमधून पोकळ आहे आणि हा जो समोर रस्ता दिसतोय तिथून आपण आतमध्ये जाऊ शकतो. वरती लाकड वगैरे आपल्याला पाहायला मिळतात शिखरामध्ये, बाकी कुठे नाही आहे काय. बाकी ही सगळी खालची ओली जागा आहे पाण्याखाली असल्यामुळे. आता आपण बाहेर जाऊ.
जर तुमची तब्येत लहान असेल, मीडियम साईजची असाल, तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. नसेल तर तुम्ही आतमध्ये जाऊ नाही शकणार, कारण जाण्यासाठी खूप छोटी जागा आहे. एक शाक्तपंथीय मंदिर आहे. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असा आहे. मंदिराला चारही बाजूनी तटबंदी आहे. शिखरामध्ये एक लहानसा घुमट आपल्याला पाहायला मिळतो, जेथे एक 6 ते 7 लोक बसून हवन आणि पूजा करू शकतील. येथील शिखर हा एक अतिशय अनोखा प्रकार आहे, जो सामान्यतः म्हणजे या भागातील जे मंदिर आहेत त्यामध्ये दिसत नाहीत. या मंदिरातील खांब आणि मखरावर अतिशय सुंदर आणि दगडी हस्तकला आहे. 17व्या 18व्या शतकामध्ये जे फलटणचे राजे निंबाळकर होते, त्यांनी ह्या मंदिराची पुनर्बांधणी आणि विस्तार केला. मंदिराच्या समोरील ह्या ज्या विटेच्या कामाने आहेत, इथे वरती येण्यासाठी तुम्हाला पायऱ्या आहेत. इथे वरती येऊन तुम्ही पूर्ण हे जे धरण आहे, धरणाचा ह्या जो परिसर आहे, तो तुम्ही वरतून पाहू शकता. आपण इथे आता जवळजवळ 1-1.5 तासापूर्वी आलो होतो. आपले मंदिर पाहून झाले आहे. आता आपण इथे खालती उतरून होडीने येथे जवळच एक दुसरे मंदिर आहे, जे की या पाण्याच्या काठावरती आहे, ते पाहण्यासाठी जात आहोत. मंदिराच्या समोरील जी कमान आहे, त्या कमानाची जी ही पाठीमागची भिंत आहे, ती आजही चांगल्या कंडिशनमध्ये आहे. जेव्हा ह्या मंदिरामध्ये पाणी नसेल, तेव्हा हे मंदिर पाहायला तुम्हाला जवळजवळ 1-1.5 ते 2 तास लागू शकतात. मंदिराची पडझड झाली आहे, तरी पण मंदिर खूप छान आहे, सुंदर आहे आणि बघण्यासारखे आहे. काठावरून 300 ते 400 मीटर अंतरावरती चालून गेल्यानंतर आपल्याला तिकडे एक मंदिर पाहायला मिळेल. ते मंदिर आपण आता जाऊन पाहूत. पाण्यामध्ये आपण पळसनाथ मंदिर पाहतोय, आणि हे जे समोर मंदिर आहे त्याला राम मंदिर बोलले जाते. या मंदिरा जो खालचा जो पांढरा पांढरा पट्टा दिसतोय, तेवढा भाग हा पाण्याखाली गेलेला असतो. ह्या मंदिराची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते. खालची जी फरशी आहे ती पूर्णपणे तुटली गेली आपल्याला दिसते आहे. हेमाडपंथी शैलीमध्ये बांधले गेलेलं हे पण मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची मूर्ती वगैरे नाही आहे. हे एक पश्चिमाभिमुख मंदिर आहे. येथे रंगमंडप, मुखमंडप, सभामंडप आपल्याला पाहायला मिळतो. या मंदिराचा जो बाह्य भाग आहे किंवा जे शिखर आहे, ते ढासळलं गेलं आहे. या मंदिराचा जो बाह्य भाग आहे तो आता पूर्णपणे आपण पाहूत. यामध्ये ही जी शिल्प आहेत, या शिल्पामध्ये सुरसुंदरी तसेच रामकथेची शिल्पे कोरली गेलेली आहेत. आपला हा जो ऐतिहासिक ठेवा वारसा आहे, तो आपण जतन केला पाहिजे. हे जे मंदिर आहे, हे मंदिर मोठ्या प्रमाणावर ढासळत आहे, आणि ह्यावरची जी शिल्पे वगैरे आहे, ते खालती ते जमिनीवर वगैरे पडलेले आहेत, पर त्याकडे कोणीही लक्ष नाही देत. स्थानिक तसे जे पर्यटक आणि जे गव्हर्नमेंट आहे, त्यांनी या सर्व गोष्टीची काळजी घेऊन मंदिराचे जतन करायला हवे, तरच हा आपला ऐतिहासिक ठेवा आपली पुढची येणारी जी पिढी आहे त्यांच्यासाठी आपण जतन करून ठेवू शकतो.
ही जी शिल्पे आहेत त्या शिल्पावरती रामायणामधील ज्या कथा आहेत त्या हुबेहूबपणे कोरल्या गेलेल्या आहेत। शिल्पे अतिशय छान आणि सुंदर अशी आहेत। ही दोन्ही मंदिरे पाहायला येताना इथे जवळपास कुठेही खाण्याची किंवा पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, त्यामुळे तुम्ही सोबत खाण्यासाठी काहीतरी आणि पिण्यासाठी पाणी घेऊन या। इथे तुम्ही आपल्या परिवारासोबत येऊ शकता आणि एक दिवसाची सुट्टी इथे तुम्ही एन्जॉय करू शकता। तसेच तुम्ही रात्रीला जर नाईट कॅम्पिंगसाठी यायचं असेल तर मी खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे स्थानिक आहे त्यांचा नंबर दिला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते नाईटसाठी येऊ शकता। तुम्ही जेव्हाही ह्या सोलापूर पुणे हायवेने प्रवास करताय तेव्हा तुम्ही ह्या मंदिराला नक्की भेट द्या, अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। तर मित्रांनो, आजच्या ह्या भागात आपण येथेच थांबतोय। जर तुम्हाला आजचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।